अहदा काल सोयाबीन झाली काय ना मकर पोती दिसते सोयाबीन तिकडे वाटतं बरे शेंगाय त्याने चांगलाय बर काउ बरं बरं पाणी पाऊसही आहे जाऊ दे आईला पेरू ला पेरू आली आलो आईलं आईला मोखाला आम्हाला चंगडी नको नको म्हणू राहिले अच्छा काय बस 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 नाही मी तुम्ही कशाला अरे आठ दिवस झाले तुला येऊन आठ हा माहिती मला दिवस मोजले मी मग आता यायचं नाही का आपल्या घरी यायचं संपली आता निघालाच होतो आम्ही तयारी करून पण म्हटलं थोडे दिवस अजून थांबून घ्यावा अस काय बोल राहि का? तू असं काय आता मन झालं माझं मन अजून दोन दिवस थांबायचं नाही नाही पण माझा काय तिकडे वडाच व्हायना नाही ना आपले काम चालू आहे आई काय कोण करणे केला का तू मी आहे कामामध्ये नाही आज तशा आलोय ती इतक्यात टेकली येऊन चाय कर दूध घेते का नाही दूध नको छा बी करत नाही तर पाणी तरी पाज बघ कुठे आले बसले तू बसली मस्त तर तिथं आता बसू दे ना मग मी बी दमलेचे ना असं नाही ना मग साकायचे काम करू राहिले ना लवकर आवाज राहिला अहो मामी तिला बर न्याय जाऊ नाही अजून ओ अच्छा काय बोल राहिले पाठवायची नाही दुखो अहो मामी काही नाही दुखत तिचं तिला दवाखान्यात तुम्ही जाता आम्ही दवाखान्यातच निघालो होतो दवाखान्यात निघाल नाही मी येतो मी तिला मोठी गाडी आणेल घेऊन जातो कुठे तुमची गाडी ही काय उभी ते पायाची गाडी पायाची गाडी पायाची गाडी आमची आहे काय नको तिला पाठवून द्या आज तुम्ही चहा पाणी करा घरी जा कोण मी आगा। आगा। आ, मामी कसं काय बोलता तुम्ही आता दवाखान्यात निघालोय डॉक्टरला फोन केलाय आम्ही आमच्याक तिचं आहे ना तिचं जास्त दुखाय लागलं ना अंग आम्ही ते नागूल डॉक्टर माझं अंग नाही दुखत आहे ना मग काय दुखत मा डोक्यामध्ये ना आम्ही पडले ना त्याचं ते आलय म्हणजे असूया मारे तो एक वाड्यात येतोय त्या डाक्टरला समजत आहे का नाशिकला जाऊ हा नाशिकला जाऊ मग न्या चार दोन दिवस नाही पाठवायची नाही नाही असं न ना, आ, ना करू तुम्ही ना तुम्हाला गोडी सांगते झटे घेऊ नका का माझी बाब दखत गाव तिकडे बाबा बसले माझे मामा कोण गेले मामा घरात तुम्हाला तरी काय दुखतन ते दुखतन इचे जर एवढे चाव केले मामी तुम्हाला सांगत खाऊन उदय बसली मामी जवळ काय पैसे लय झाले काय चाव करायला तिचे पण तिला मी कधी दहा टायमा लिहायला लागत नाही तिच्या पोटच्या गोळ्याच करणार का तुमचं आहे काय हा काय बोलू नाही इथं आले नाही तर तुझं मी नेतून घरीदारी दारी सारखा म्हणे ना दवाखानात पार लोळत मी अंगणात तरी नेती माहिती नुसतं म्हणते जाऊ अजून जाऊ दे अंगणात पार लोळत तरी नेते ने... नाही ने... ने मला आता आणि वाढवा करायचं आणि मग म्हणायचं मी नेत नाही ने का ना, मामी तुम्हाला एक का माळा मागं आज काम त्यांना काम महत्वाचे जीव महत्वाचा नाही माझ नाही रात काम आपले रोजचे पण मग निदान ये टाइम आता जर वाढवा झालं तुम्ही आज तुमचं काम करून घ्यायला जाशा पण उद्या चार पैसे जास्ती घालायला कमी होती तुम्ही काय इच्छा करत्या तुम्ही बोलात्या आमचं काय घरी तुमचं काय मग तुम्ही करायचे नीट मग ना जाता जाता इड आल्या आल्या झोपून गेले आली तशी काय केलं तिनं ही झोपल तुला वाटतं का मामी तुम्हाला वाटतं का काय आजारी झाल्या माणूस उड्या मारित उड्या मारित जो माणूस आजारी राहतो ना तो असा कोमत जातो असा मेकअप नाही करून हिंड आम्ही हिंडू न राहिलो मग बाहेर लोक काय म्हणते नी पोर अशी खबर रे सास माहेर आधी एक काम करा तुम्हाला गोडी सांगू तू बिडीत काय सांगू ना का आता दवाखान्यात निघालोय आम्ही तुमची काही चाष्टा मस्करी नाही राहिलो आम्ही दवाखान्यात निघालोय तुम्हाला दिसत नाही का हा आम्ही जर घरात बसलो असतो मग व नाही निघाले पांडे डोळे खत नको मुरके नको मारू पाहिलं ना आई तुझ्या समोरच असं बोलत बाई पहिल्यापासून त्याला काय करावं तिथं दुःखत असू चांगली असू तिला रानीच तिची तशी माणं घरा जागा तिचं कर काच कर मग का चकरे? आले घ्यायला उलट तुम्हाला तिथं सुख ना काल आले घ्यायला आम्ही आलो नका सांगायला या माला घ्यायला सुखात राहायचं ना काल आले दुखात घालायला आलो होतो काय मी सांगायचं आता आठ दिवस मला नाही यायचं आता आता तुम्हाला यायचं नाही चार दोन दिवसांना काय होणार नाही ना। तिला बरं लागलं ला का मीच पाठवून काय म्हणते तुम्ही चार दिवस ठोय मग आता काय करायचं नाही हो मी आज खाऊन खाऊन निस्त पोट दुःख राहील मग आता दोन दिवस घ्या काढून अजून नाही दोन दिवसांना देईन पाठवून आता एवढं दिवस खाला दोन दिवसांना काय वाणार आहे एवढंच होत मी लावून घ्यायची होती नाही तर एखाद्या का डबा लावायचा वर तिथं का मा बाप बसला का मेस लावाया मग तुझ्या बापाला सांगायचं घरून डावा पाठवायला तसं वाहिलीच राहते ती त्यांना सांगायचं होतं पैसे द्या तुम्हाला मी अरे आईच्या वरून बापाशी वाद केला करायचा नाही नाही आई आईार पिवरा त्यांना घोड्याला सण करणारे का करून आपण काही बोलायचं पि याच्या दरस तोंडा आवरावा तुम्हाला खोट वाटल जसं कपाळाच वाशिम सुटलं ना मामी तस ना मला बाहेर काढून दिलंय का बर बाहेर काढलं त्याला कारण असन आई बाप काही जायचं नाही कारण असन त्याला मावशी अशा वळण नाहीच लावेल मी तोले वळण लावेले असे आई बाप बाजूला काढून द्यायचे ना आपण बोलायचं मामी तुमची पोर दुप नाही पोर हा तुम्ही एवढं बोलायचं तुमची पोर किती चिडचिड करीत येऊन येऊन तुम्ही काही बी नासाड घालते ती सांग ती मला पण तिला दाबी ते घराच्या बाहेर काढले हे कारण विचारायचं ना मोठ्या भावाच्या बाई जरी असं काय बी बोलायला लागलं कोण सण करणारे तुम्ही जर काही बोलायला लागले ते सहन करून घ्या तुमचं दाखवून ठेवायचं आमचं उघड टेन्शन त्यांच्यामुळे मी त्यांच्यापासून लांब राहते हे नाही सांग स्वतःच ठेवायचं दाखवून करायचं काय आई बाप घरात म्हातार माणूस असलं का उलट चांगलं राहत राखण राहत कुठं गेला आलं काळजी नाही राहत ते नाही त्यांची आई जर आली ना मला काय खुडू लागायला तिडून वारोळा ठोकी तर काना गेली काना गेली ती म्हणजे होती नाही हा तुम्ही तिचं सांगान तुमचं ठेवाय करून इला माझ्या मी काय सांगते तुमची पियाची बंद कर तुम्ही आता एवढं घरात सांगते माल नाही लावत जा काय नाही बापाला पाठवतच मी जाऊ त्या म्हातारीला घेऊन पाठ मी नाही आला रिकामी ती म्हातारा म्हातारी येईन त्यांना तुम्ही म्हणते ना त्यांना येऊन देत नाही त्यांच्या चूक आहे का तुमच्या चूक टेव टेव करू नका मग काय करा काय टेव टेव करू नका म्हणजे कोणाशी बोलायला भान आहे ना भान आहे ना माझ्या तुम्ही समजलं ना काय करशील तिला नाही काय करणार तू एक टाकली तर तिकडा पार्शाला बादली जाऊन हो माया एक टाकी तुला दोन शब्द बोलतो तुम्ही कडू सांगितलं तर मी ऐकणार नाही कपडे बदल साडी नेस आणि चाल मी कपडे बदलणार नाही साडी नेसणार नाही अरे मामा मामीच्या गरज तोही दिवस नाही जाणार त्यांना काय मी जड झाली नाही कोण त्यांना पोटात नाही जड झाले ताटात काय जड होणार हा नाही झाली पण चाल ना मला यायचं यायचं पण नीट बन मी नीटच बोलू राहिले तुला इमानदारी सांगू तू मग मा बेमान होऊन सांगा बॅगी बेगी बरेल एका मी येणारच नाही ओ मामी तुम्ही बॅगी भरून द्या मग कपडे जुएल नाही धुळे नसतील तर जुने घाल तुला नव करून नेतो घरी मला यायच नाही थी थी हो नी, नी ती म्हणती महाभोती एवढा तमाशा राहतोय त्याच्यापेक्षा मला जायचं नाही काय मामी तुम्ही कशी काय बोलते कसं बोलायचं आता तुमचं काय तिकडे मला काय माहिती तरी हो मामी एवढा आठवण पाना नाही चालत संसार आठ बंगा काहीच करीत नाही तुम्ही ती म्हणती रोज दारू पिऊन येऊन रोज मातळ घरामध्ये ती मातारा मातारी आली का त्यांना काय बोलत आणि मग मी घरातलं पाव का यायचं पा परत त्यांचे दिवस मीच दोषी कोणा कोणामध्ये डोकं आडून वीर ढकल माईच बाजू म्हणते ये ना कुडले तुम्ही समोर एवढं बोलत आहे तेव्हा ते मी नसल्यावर त्या म्हातारा म्हातारा धक्ता कसे बोलत डायरेक्ट अंगावर मग ते म्हणत असतील मरुद याच्या आधीच लागण नको मामी मा सारखे बोलू नका तुम्ही किती सेवा केली पाहिजे किती के केली पाहिजे मग त्यांना दोन घास दिलेच पाहिजे सकाळी चार आंघोळीला पाणी उचलून दिलंच पाहिजे त्यांच्या बाप येते नाही ना खर सांगायला तर मी येतच नाही कानाचा डोळ्याचा आहे ना अंतर राहतोय ती म्हणती आता जवा म्हातारा म्हातारी इड येईन तेव्हाच जाईन कोण म्हण झाकली मुठ सवा लाची तुम्ही म्हणते ना ती म्हातारा म्हातारीला येऊन देत नाही भांड ती सारखी मग ती म्हणती ती जवळ न्यायला येते तवा जाय मी यांच्या संग जाणारच नाही मला तिचं नाव न्यायला नाही म्हणती ना पण कोण म्हणत तिला विचार तुम्ही डाच करू लागत बर का हळू बोला इथं बॅग भर नाही बरीच सांगितलं तेवढं नाही बरीच नाही बरीच बॅग चल मी यायला रिकमी आले ना त्याच पायाने जा वापस लागेल तेवढ्या गाड्या भेटतील गाडी आता मला शंभर भेटणार गाडी रात देऊन जा आणि तुला यायचं नाही असं नाही असं आहे मामी समजून सांगा बाबा आता तुमचे नवरा बायकोचं काय त्याच्यात मला काय मध्ये घालू नका आता आहो मामी तुम्हाला खरं बोलतो काम पडलं तुमच्या बांधणा मध्ये मा काम राहील सगळं आमचं काही तिळ मात्र वाद नाही घाल ती एक सांग ती तुम्ही एक सांग त्यात ऐका कोणाच नाही कोणाचा तुला माझा भरोसा नाही का नाही का माझा भरोसा अग हाय पण आता ते एक सांगत या तू एक सांगत ऐकून सांग उलट उल्ते, उलटन पालट पाल बोलत संसाराचा खेळवा कोणाला वाटत काय तुम्ही काय बोलत आहे तरी तू त्यांना सांग तुमच्या आई बापांना तर मात्र घेऊन या आम्ही ना तुमच्याशी काही डोकं नि लावत या या पेऊन येऊ नका आता पेऊन आलो का तुमच्या तोंडाचा वाश येऊ राहिला म्हणे पिऊन आलोय का वाश येतो म्हणजे मी चिक्कू खाला होता चिक्कूचा वाश येतो आमच्या दारा पुढे झाडे आम्हाला बरोबर वाश येत नाही मग हो मामी ती सुद्धा येत नाही ना मी सुद्धा जात नाही मग काय करायचं मी सुद्धा इडच राहतो हा जायचे काय करायचे मग माने जायचं गे पाहून ना माने जायचं मरदे तिकडे मला काय कळव नाही राहिलं तुमच्यावर तिथे मारे तर तिथे गेल्यावर का त्याच्या आईबाब सडाला त्यांना मारित ती मला ती मान्य जायची का बरं मारित असं पिऊन का पाहिलं ना ऐक त्याला धरून राहायचं ठेसून द्यायचं मग तिकडं चांगलं मामी तिला जाऊ दे टाइम झाला मी येणारच नाही आता ती नाही म्हणती करायचं काय तुम्ही पाठवती नाही ना मी पाठवू राहिले ती नाही म्हणती मी सुद्धा तवत जाणार नाही पण रोज दारू पिऊन येणार तुमच्या बाबतीत धिंगूच शकाल ना ए बाई तू पहिली निघ बर बर तू या पेशा अग इड भाऊ बांधाय म्हणजे कुठं तमाशा दाखिती येत ते ना बाबा आई ते पाहिले ना ते येत मी ना त्यांच्या संगत जात नाही मी ना जिकडं गाडी दिसत तिकडं जाईल वाढवा नको करू जा तिकडे बाई तुला मी तुला भी जड झाले ना काही गरज नाही देऊन ये काय चल 100 रुपये दे माम काल मां काय ना याचा कोण घे ना तू नको देऊ चालले मी तिकडे जा पैसे द्या तिला मी तिला गायला चालला पैसा टाक काय पैसे पैसे तिला पैसे लागत लगेच मी आहे ना तेल जोडी पैसे द्या ती मां पैसे मांगू राहिली आता काय काय मां पैसे नाहीये मामी तुम्ही काहीच काळजी करू नका ती पुढे गेली मी चाललोय आप होत घराने घेऊन यायचं नाही बरं का नाही नाही आमच्या घरानं आलं ना तुम्ही इथं डोकं जरी फोडलं ना तरी पाठवणार नाही मी तिला पाठवणार नाही तुमच्या एवढं ध्यानात ठेवा पण तुमच्यापेक्षा मी असो द्या जाऊ डेंजर कळन मग कुठे जाणार जा पटकन जाऊ का मग आम्ही हा या मग या गेले जाईन कोणी काय होती यादवच म्हणली मी कोणी काही जाईल चालू येतो गा